आमच्या मुख्यमंत्र्यांकडे एक असं शस्त्र आहे, एक असा बॉम्ब आहे की जो सगळ्यांवर भारी आहे, तो बॉम्ब म्हणजे टोमणे बॉम्ब। उगाच तुम्ही काही गोष्टी करू नका, पेन ड्राइव्ह गोळा करायला जाऊ नका, पेन ड्राइव्हचा खप उगाच वाढतो, ज्यांना गरज असते त्यांना मिळत नाही। अध्यक्ष महोदय, टोमण्यांच्या व्यतिरिक्त काय आहे? अरण्य रुदन होतं अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे राज पर पहरा है, जख्म बहुत गहरा है, लगता है बड़ी चोट खाई है, दर्द बन के बातें जबान पर आई है, अशा प्रकार की अवस्था हो। नवाब मलिकांचा राजीनामा, जर दोषी असेल, संबंध असेल, बघू ना काय करायचं, पण तुम्ही आरोप करायचे आणि असे आरोप केले ज्याचे तथ्यहीन आरोप करायचे आणि एवढ्या वेळा बोलायचं की जणू काही ते सत्य वाटायला लागतं। म्हणजे एका गोष्टीचं मला दुःख काय वाटतं किंवा आश्चर्य वाटतं की केंद्रीय ज्या काही संस्था आहेत त्या एवढ्या पोकळ झाल्या का की नवाब मलिक हा दाऊदचा हस्तक संपूर्ण मुंबईत देशात सगळीकडे फिरतोय, चार चार पाच पाच वेळा निवडून येतोय, मंत्री बनतोय, तरी केंद्रातल्या यंत्रणेला माहितीच नाही। उद्धव ठाकरेजी हे त्याचं समर्थन करतायत, पण नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडनं जमीन खरेदी करणं आणि दाऊदच्या माणसाकडनं जमीन खरेदी करणं, त्याच्यासोबत सह्या करणं, जो जेलमध्ये आहे, अध्यक्ष महोदय याचं तर समर्थन कसं केलं जाऊ शकतं? मी कृष्णाचा अवतार नाहीये, मी कदाचित देवकीच्या पहिल्या सात मुलांपैकी असेन, पण त्या तुरुंगात मी कृष्ण जन्माची वाट बघेन। पण मी जसं सांगतो की मी कृष्ण नाहीये, तसं तुम्ही सांगता आलं पाहिजे की तुम्ही कंस नाही आहात, नाही तर कंसामध्ये जाऊ नका। अरे शिखंडीला पुढे करणारी औलाद नाही आहे, समोर लढणारे लोक आहोत आम्ही, समोर लढणारे लोक प्रभू श्रीकृष्णाचे आणि प्रभू रामचंद्राचं नाव सांगणारे आम्ही आहोत। कपटानी राज्य हे कौरवांनी घेतलं होतं, पांडवांनी नाही, पण कपटानी राज्य घेतल्यानंतर अर्जुन घाबरला नाही अध्यक्ष महोदय। म्हणजे ईडी एवढी बेकार लोक आहेत का तिकडे, त्यांना काहीच माहिती नाहीये, द्या माहिती द्या, कोणाला याला ठोकायचे ठोकतो, त्याला ठोकायचे ठोकतो, माहिती दे ठोकतो, म्हणजे माहिती देणारे तुम्हीच, आरोप करणारे तुम्हीच, चौकशी करणारे तुम्हीच, मग त्यांच्याप्रमाणे शिक्षा पण हेच करतात। कारण होणार काय की असे सगळे कडक केसेस करून दिल्यानंतर न्यायालय तरी काय करणार, आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, पण सगळं यंत्रणा ह्या अशा राबवणार, म्हणजे ती ईडी आहे का घरगडी आहे हेच माहिती नाही। आणि ईडी म्हणजे घरगडी आपण म्हणता असं तुम्हाला याकरता वाटतं का की आता काही तुमचे घरगडी जे आहेत त्यांना ईडी बोलवतीये? हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय, उद्या मग आम्ही मुंबईच्या पोलिसांना घरगडी म्हणायचं का तुमच्या? काश्मीर मध्ये त्यावेळेला मेहबूबा मुफ्ती बरोबर तुम्ही बसला होता, मी ते माझ्या भाषणात पण बोललो, अनेकदा बोलले, तेच ते आणि तेच ते, दुसरं आहे काय आपल्याकडे? पण अफजल गुरुला फाशी देण्याचा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला या मेहबूबा मुफ्तीबाईंचं काय वक्तव्य होतं? अफजल गुरुला फाशी देऊ नका, की अशा प्रकारच्या आरोपींना फाशी देऊ नका म्हणून पत्र लिहिणारे तुमच्या सोबत बसलेत, सोबत बसलेत, आज बसलेत आज। आणि 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 मेहबूबा मुफ्तींच्या संदर्भात त्यावेळेस या देशाची ती आवश्यकता होती आणि म्हणून मेहबूबा मुफ्ती सोबत आम्ही सरकार म्हणून सेपरेटिस्ट आणि अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आयएसआय ला दाखवलं सरकार बनू शकतं, पण त्यात राहिलो नाही। ज्या क्षणी हे जगाला दाखवलं की या ठिकाणी निवडणुका होऊ शकतात, दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली लात। अरे सर, मध असेल तर मधासारखं ये अंगावर, फक्त तू आहे आणि मी आहे, पण तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करून, तुम्ही त्या संस्थांचा दुरुपयोग करून, म्हणजे महाभारतामध्ये शिखंडीचा उल्लेख आहे, तो शिखंडी कोण होता मी सांगण्याची गरज नाही, लढण्याची ताकद नाही, मग शिखंडीला मध्ये टाकलं, आता कळतच नाही शिखंडी कोण आहे आणि मर्द कोण आहे, कोण कोणाच्या आडून लढतोय। भाषण विधानसभेतलं होतं पण शिवाजी पार्कचं भाषण झालं आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या सरकारचा निषेध करून या ठिकाणी सभात्याग करतो।